नमस्कार मंडळी, मी रोहित बापट। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण मराठी कविता आणि रसग्रहण या शृंखलेत पाहूयात श्रेष्ठ कवी कविवर्य कुसुमाग्रज यांची प्रेम कर भिल्लासारखं ही कविता। प्रेम कर भिल्लासारखं। पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा। पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा। पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा। मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा। सांग तिला, सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा। शेवळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय। शेवळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय। डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय। डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय। उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत। जास्तीत जास्त 12 महिने, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत। नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय। म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ। म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ। प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ। प्रेम म्हणजे वणवा, प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं। प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं। प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं। प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं। मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं। शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस। बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस। उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं। उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं। अरे प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं। प्रेम कर भिल्लासारखं पाणावरती खोचलेलं। तर मित्र हो, ही होती कविवर्य कुसुमाग्रज यांची प्रेम कर भिल्लासारखं ही कविता। मला काही दिवसांपूर्वी या कवितेची एक फरमाईश म्हणू आपण किंवा या कवितेबद्दल सांगितलं होतं की या कवितेचं रसग्रहण तुम्ही करा म्हणून। एक खूप वेगळ्या धाटणीची अशी ही कविता आहे। तुम्हाला खरं सांगू, ही कविता वाचताना मला ही जेव्हा कविता मी वाचली पूर्ण आणि पहिल्यांदी जी गोष्ट डोक्यात आली ती अशी, कविता वाचल्या वाचल्या मला कुसुमाग्रजींचीच कणा ही कविता आठवली। काय संबंध आहे वगैरे हे मी सांगेनच, पण तुम्हाला तसं झालं की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही जर कविता वाचली ही तर मला तरी सगळ्यात सगळ्यात आधी कुसुमाग्रजांचीच कणा ही कविता आठवली। की पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, तो जो एक जोश आहे ना, तो जो एक शब्दांचा एक आधार आहे, आधार सुद्धा कुठला मायेचा आणि करुणेचा आणि असा मिळमिळीत आणि पिळपिळीत तसला आधार नाही आहे, हा कडक आधार आहे। खरं सांगायचं झालं तर वडीलधाऱ्या माणसांनी कान उघडणी केलेल्याचा आधार आहे हा। अरे तू घाबरतोस काय, तू घाबरतोस काय, तू घाबरतोस, या पद्धतीची ही कविता असं मला वाटलं। आणि आता प्रेम कर भिल्लासारखं याचे वेगवेगळे अर्थ बरेच त्याच्यामध्ये निघू शकतात, त्याबद्दल आपण बोलूच या, पण तिथे कुठेतरी ही नाळ जोडलेली मला सापडली तिथे, की कुठेतरी कणा या कवितेशी मिळता जुळता एक बाज आहे या कवितेचा। शब्दांची रचना म्हणू किंवा त्यांच्या मागचे जे भाव आहेत, त्यांच्या मागचा जो एक बेछूटपणा आहे शब्दांचा, तो कुठेतरी मला साधर्म्य इथे दिसलं। तर आता आपण कवितेकडे बघूयात की पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा। थोडक्यात सिच्युएशन म्हणजे आमच्या सिनेमाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर सिच्युएशन बहुतेक अशी आहे बहुधा, की बहुतेक कुसुमाग्रजांकडे कोणीतरी एक प्रेमवीर आलेला असावा। प्रेमवीर आला आणि बहुतेक तो भरपूर दिवस झाले प्रेयसीच्या मागे आहे, पण त्याचं काही अजून झालेलं नाही आहे बहुतेक
असा अंदाज माझा. त्यामुळे मग कुसुमाग्रज तेच 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 त्याचं रडगाणं ऐकून शेवटी त्याला म्हणाले असतील, आता बास झालं तुझं, किती पत्र पाठवणार आहेस, किती विनवण्या आणि किती चिठ्ठ्या आणि काय काय करणार आहेस तू, किती पाठवणार आहेस, कुठेतरी त्याला अंत पाहिजे. आणि किती दिवस असं लांबणंच झुरत बसणार आहे, सांगणार कधी, बोलणार कधी. जर खरोखरीच प्रेम आहे तर हे सांगणार कधी, का नंतर कधी सांगणार हे, अशी काहीतरी भावना त्यांच्या मनात झाली असावी असं मला खूपदा वाटतं. मी थोडं रिलेट करू शकतो, कारण की माझ्या मित्रांचे देखील अशी प्रकरणं झालेली आहेत. आणि ते माझ्याशी जेव्हा बोलायचे त्याच्याबद्दल की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, तेव्हा मी पण त्यांना कधी कधी बोलायचो की यार तू सांगणार कधी, मग हे तू मला जे सांगत बसलायस ते तिला कधी सांगणार, मला सांगून काय फायदा आहे. आणि कधी तू पूर्णपणे बेभान होऊन तुझं प्रेम खरंच जर आहे तर सांगणार कधी. थोडंसं असंच काहीसं कुसुमाग्रजांचं झालं आहे, त्यामुळे ते बहुतेक कंटाळले आहेत. या जो कोणी तरुण ह्यांच्याकडे आला असेल की मी असं लिहिलं आहे, मी तसं केलं आहे, मी हे करतो आहे वगैरे वगैरे, त्याला शेवटी ते थोडं बापाच्या नात्याने, मी याच्यामध्ये ना मला थोडासा एक कुठे ना कुठे एक बाप डोकावल्यासारखा वाटतो फार. म्हणजे हे मला वाटतं आहे, कदाचित चूक बरोबर मला माहीत नाही, पण मला वाटतो की एक बाप डोकावतो आहे कुठेतरी, की पुरे झालं रे चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, किती तेज 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 तेज, आणि पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, बस. एकदा हा शब्द, एकदा तुझी कविता, थोडक्यात ते जे रटाळ सिनेमातलं वगैरे जे काही दाखवतात, चिठ्ठी चपाट्या आणि हेन ते वगैरे, ते झालं आता, बस झालं, किती करणार आहेस आता. हे चंद्र सूर्य ते या शब्द या अर्थाने घेऊ नका, चंद्र सूर्य खूप झालं वगैरे, तसं नाही आहे ते, की पुरे झालं हे. आजच्या जमान्यात जर सांगायचं झालं, आजच्या काळामध्ये, तर बस झालं ते व्हॉट्सअपचे स्टेटस आणि ते फेसबुकचे स्टेटस आणि मग ते इनडायरेक्ट अर्थ निघतील वगैरे, असलं काहीतरी शेरो शायरी वगैरे, बस झालं. आजच्या काळात जर सांगायचं झालं तर हे असं सांगायला लागेल की बस झालं हे काय, म्हणजे असं काहीतरी इनडायरेक्टली आणि इकडनं तिकडनं वगैरे, पुरं झालं आता हे सगळं. मोरासारखा छाती काढून उभारा, प्रेम जर आहे तर मोरासारखा छाती काढून उभारा. मोर कधीही, मोराची उपमा किती सुंदर आहे, मोर जेव्हा कुठल्या लांडोरीच्या मागे लागतो ना, तेव्हा तो जवळजवळ हात धुऊन मागे लागतो. चुकीचा अर्थ घेऊ नका, कारण की हे मी प्राणी जगतातलं, पक्षी जगतातलं सांगतो, ठीक आहे, हे मी माणसांचं नाही सांगत आहे. पण तो छाती काढून उभा असतो, पूर्ण आत्मविश्वासाने त्या लांडोरीच्या समोर उभा असतो तो. कधीतरी पहा, मी स्वतः फोटोग्राफर असल्यामुळे मला माहिती आहे निसर्गातलं, की तो जेव्हा तो नृत्य करत असतो, लांडोरीला त्या रिझवायचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याच्या आत्मविश्वासामध्ये एवढी तसूभरही कमतरता नसते. तेच कुसुमाग्रज इथे सांगतात की मोरासारख्या छाती काढून उभा राहा, आत्मविश्वास दाखव ना कधीतरी, खरंच जर आहे तर आत्मविश्वास दाखव. जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, जाळ दिसेल डोळ्यामध्ये, ती जी प्रेमाची आग जी आहे, हे जाळ म्हणून मी खरं जाळ या अर्थाने घेतला, की ती जी प्रेमाची आग आहे तुझ्या डोळ्यात दिसू देत, तुझ्या वागण्यामध्ये, तुझ्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये आत्मविश्वास दिसू देत, छाती काढून उभा राहा आणि जाळ्यासारख्या नजरेत नजर बांधून पहा, तुझ्या डोळ्यात दिसू देत की काय प्रेम आहे ते, त्याची तीव्रता काय आहे हे डोळ्यात बघून दिसू देत. बरंचसं बोलणं हे डोळ्यातून होत असतं बरं का, खूप जणांना माहिती नसेल, त्याला इंग्रजीमध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. जवळपास 70% संभाषण ज्याला आपण म्हणतो ना, संवाद जो काही आहे, विचारांचं देवाणघेवाण किंवा समजलं नाही समजलं, हे नॉन व्हर्बल म्हणजे कुठलेही शब्द न वापरता झालेलं असतं. त्यामुळे त्याचा वापर कर हे सांगतात, की तुझी देहबोली, तुझे डोळे, तुझे एक्सप्रेशन्स, ते डोळ्यात दिसू देत तुझ्या, आत्मविश्वास दाखव. आणि आत्मविश्वास दाखवून तिला सांग, तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. आत्मविश्वास नको, तुम्हाला जर खरंच प्रेम आहे, खरंच जर काही करायचं तर आत्मविश्वास नको. आत्मविश्वास नसणारा प्रेमवीर जो आहे ना, तो असा झुरत झुरतच मरणार. त्याच्यापासनं ते होण्यापासनं कुसुमाग्रज त्या तरुणाला वाचवत आहेत, की मोरासारखा उभा राहा, सल्ला देत आहेत,
आणि सांग बिंधास्त, मग काय त्या तेवढं? जाळ्यासारखं नजरेत नजर बांधून पहा, डोळ्यात डोळे घालून सांग की माझ्या मिठीत स्वर्ग आहे, हे तू तिला सांग, हे कुसुमाग्रज सांगतात. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? मी हे जे काय थोडक्यात आता पुन्हा एकदा सिच्युएशन मी जी समजलो ती अशी की बहुतेक तो तरुण जो आहे तो बहुतेक कविता वगैरे रचत असावा प्रेयसीसाठी, आणि मग तेच ते शब्द, तेच ते कुठली रूपकं, तीच ती यमकं, तेच ते प्रेम, ते सगळं अगदी गोड 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 वगैरे ते सगळं सांगण्याची हिंमत नसेल तर हे सगळं लिहिण्यात आणि बोलण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे ते कुसुमाग्रज शेवटी म्हणतात की शेवाळलेले शब्द, शेवाळ लागले त्यांना. शेवाळचा अर्थ काय? की वापरून वापरून ते जुने झाले शब्द. आता तेच तेच किती वेळा तुम्ही हे करणार? थोडक्यात आपल्याकडे इंग्रजीमध्ये ही तरुणांची कविता आहे, त्यामुळे थोडं मी त्याच पद्धतीने बोलतो तुमच्याशी. आपल्याकडे इंग्रजीमध्ये कॅच लाईन्स म्हणतात त्यांना, कॅच लाईन्स, की त्या वाक्यांनी तुम्ही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करता वगैरे. मला स्वतःला फार अनुभव नाही आहे, पण मी हे बघितलेलं आहे. म्हणजे हे मी खूप जणांना सांगतो. जंजीरचा एक डायलॉग आहे मला फार आवडतो, की शेरखानने शादी नाही की तो क्या हुआ, बारा ते बहुत देखी आहे. तसं माझ्या स्वतःला काही अनुभव नाही आहे, पण माझे मित्र भरपूर पाहिलेत मी, आणि त्या कॅच लाईन्स ज्या आहेत त्या मी खूप बघितलेल्या आहेत. त्या कॅच लाईन्स, ते जे शब्द जे आहेत ना, ते कधी कधी शेवाळं दाटतं त्यांच्यावर. शब्दसुद्धा वापरून वापरून ना बोथट होऊन जातात, नाण्यासारखी असतात. जफर इकबाल नावाचे एक उर्दू एक शायर होऊन गेले, पाकिस्तानी होते ते. त्यांचं हे एक वाक्य होतं की शब्द नाण्यासारखे असतात, वापरून वापरून झिजून झिजून ना त्यांची व्हॅल्यू कमी होत जाते, त्याची किंमत कमी होत जाते. तसे ते शब्द झालेत, काही काही जुने पुराणे तेच तेच रटाळ आपलं चालले. शेवाळलेले शब्द आणि यमक आणि छंद करतील काय? उगाच आपलं जुळवाजुळव करून काहीतरी अमुक अमुक ते, मग ते प्रेयसीचं नाव घेऊन त्याला घेऊन यमक जुळणं, हे असे बरेच उद्योग प्रेमवीर करत असतात. तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल तर ते सांगतात. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय? आता डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय? डांबरी सडक जो आहे, डांबरी सडक जी आहे, ती एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की एक लिंपण लावलेलं आहे त्याला. त्याच्यामध्ये नैसर्गिक काही नाही, कच्चा रस्ता गावातला, झाडातनं रानातनं जाणारा कच्चा रस्ता आणि डांबरी सडक, ह्याच्यामध्ये नक्कीच फरक आहे. एक आर्टिफिशियल कृत्रिम लिंपण लावलेला एक रस्ता आहे जो काळा कभिन्न दिसतो. अर्थात तो काही वाईट दिसत नाही, पण तो शेवटी तो अनैसर्गिक आहे. माणसांनी ते लिंपण लावलेलं आहे त्याच्यावरती, तो काही नैसर्गिक नाही आहे, की त्याला ती रया नाही. नैसर्गिक रस्त्याची रया त्या डांबरी सडकेला नाही. दुसरा एक अर्थ जो असा मी घेतो की डांबरी सडकेवर म्हणजे असं की जी गोष्ट नैसर्गिक आहे, प्रेम ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि रस्ता ही एक आर्टिफिशियल गोष्ट जी आहे, तर कच्चा रस्ता आणि डांबरी रस्ता हे एक अर्थ मला दोन संदर्भ त्यात एक असा लागला. आणि दुसरा असा की इंद्रधनुष्य कुठे आलेलं चांगलं दिसतं मला सांगा. इंद्रधनुष्य जो आहे तो कुठे चांगला दिसतो? जेव्हा माळ रानावरती झाडं झुडपं आहेत, कुठेही तुमच्या मनुष्यवस्तीचा, माणसाच्या कुठल्याही प्रकारच्या हस्तक्षेपाचा लवलेस देखील नाही आहे, अशा ठिकाणी इंद्रधनुष्य चांगलं दिसतं. ते सडक आहे, मग ते तुम्ही काहीतरी बांधून ठेवलेलं आहे, मग मध्येच बिल्डिंग दिसतीये. कल्पना करून बघा, बिल्डिंग आणि ह्याच्यामध्ये इंद्रधनुष्य तुम्हाला काय दिसणार आहे? तुटकं मुटकं तोडकं मुडकं काहीतरी दिसेल, पण तेच तुम्ही महारानावर जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला पूर्ण इंद्रधनुष्य दिसेल, आणि ते जे दिसेल ते मात्र सुंदर असेल. त्यामुळे तसा तू नैसर्गिक हो, हा मी अर्थ घेतला की नैसर्गिक हो, आर्टिफिशियल राहू नकोस, कृत्रिम शब्दांचं काही करू नकोस. डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय? नाहीच होणार. तुला काय वाटतंय? असं कृत्रिम वागल्याने होणार नाही. मूळ तू जो आहेस, मूळ तुझं जे स्वरूप आहे त्याच्यातच ते होणार ना. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, मला तर त्याच्यामध्ये कधी कधी आपण
एकमेकांशी बोलतो ना, मला हे संभाषणच दिसतं याच्यामध्ये खरं तर. म्हणून म्हटलं सिच्युएशन, सिनेमातली सिच्युएशन दिसते मला, की एखाद्याला आपण म्हणतो ना, तू जर काही बोलला नाही ना, तू असंच मजनू म्हणून फिरत बसशील, असं आपण काही लोकांना बोलले, मी पण बोललेलो की तू जर आता काही केलं नाहीस तर तुला असंच मजनू आणि देवदासारखं फिरायला लागेल. उन्हाळ्यातला ढग जो असतो तो ना बरसतो, ना त्याला काही अर्थ आहे, ना त्याचा कुणाला काही फायदा आहे. तो जास्तीत जास्त सूर्याच्या पुढे जाऊन तुम्हाला थोडीशी सावली देऊ शकतो, तो स्वतः तो ढग छोटा असतो, त्यामुळे त्याचा तोही उपयोग होत नाही. आणि त्याची सावली ही इतकी सौम्य पडलेली असते की उन्हाळा काय आणि ऊन काय आणि सावली काय यातला फरक पण कधी कधी कळत नाही. तर ते सांगतात की तू जर आता बोलला नाहीस, तू जर नैसर्गिक राहिला नाहीस, जर तुझा आत्मविश्वास दाखवला नाहीस, तर उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, कधी इकडे जातोय कधी तिकडे जातोय. थोडक्यात थोडं विनोदी पद्धतीने सांगतो की देवदास होईल तुमचा, तुम्हाला काहीच मिळायचं नाही, मजनूसारखा इकडे तिकडे तुम्ही फिरत बसशील, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त 12 महिने, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. तुझ्यासाठी कसला कोण वेळ घालवेल? जर तू सांगितलंच नाहीस कुणाला, मी तुझ्या प्रेयसीला, बाई म्हणजे प्रेयसी, जर तुझ्या प्रेयसीला तू सांगितलंच नाहीस की बाई ग माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर ती कशाला तुझ्यासाठी थांबेल? जास्तीत जास्त काय खेळ होत राहील, खेळ होत राहील. आणि एका वेळेनंतर, काही ह्याच्यानंतर ते सोडून देणार, कारण की जर समोरून काही घडतच नाही आहे, समोरून कुठल्या प्रकारची निश्चितताच नाही आहे, काही आत्मविश्वासच नाही आहे, तर अशा माणसाबरोबर कोण राहील? आणि हे खूप योग्य आहे, आणि हे मानसशास्त्राला देखील धरून आहे बरं का. मानसशास्त्राचा अभ्यास हे सांगतो की स्त्री, मग ते नर मादी सॉरी प्राणी पक्षी सगळीकडे नैसर्गिक आहे, सगळ्यांना लागू आहे, ती जेव्हा जोडीदार निवडते ना, तेव्हा ती त्याची कर्तबगारी, कर्तृत्व, त्याचं सामर्थ्य, त्याचा आत्मविश्वास हे पाहते. आता कल्पना करा, आपण मगाशी मोराबद्दल आणि ह्याच्याबद्दल बोललो बरोबर आहे, आता तो मोर संपूर्ण पिसारा फुलवून छाती ठोकपणे तिच्यासमोर नृत्य करत असतो, म्हणून लांडोर त्याला भुलते ना. समजा त्याने पिसाराच कधी फुलवला नाही, कधी त्याच्यासमोर गेलाच नाही लांडोरीसमोर आत्मविश्वासाने, तर लांडोर कशाला जाईल त्याच्याबरोबर? लांडोर निघून जाणार बरोबर, तर मोराने जर काही केलंच नाही तर लांडोर काय करेल, निघून जाणार ती. तसंच तेच सांगतात की जास्तीत जास्त 12 महिने बाई बसून झुरत, जास्तीत जास्त 12 महिने वाट बघेल तुझी, किती वाट बघणार आहे ती, तिच्या आयुष्य जगायला मग ती मोकळी आहे ना. तू जर काही केलंच नाही, तू जर पहिलं पाऊल उचललंच नाही, तर ती कशाला थांबेल? तिला काहीच माहिती नाही आहे की तू काय करणार आहेस की नाही करणार आहे. हे म्हणून म्हणलं मगाशी, आधी मी म्हणालो ना की कुठेतरी बाप बोलतोय असं मला डोकावतं कधी कधी, की मी जवळजवळ डोळ्यासमोर येते की एक वयस्क कुसुमाग्रज बसलेत आणि ते तरुणाला जवळजवळ कान उघडणी करतायत त्याची. मला तर वाटतं असे की ही कान उघडणी आहे की तू काय करतोस, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, अर्थात काय होणार आहे सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही जर तुमचं प्रेम आहे हे सांगितलंच नाही तर त्याची परिणिती कशात होणार आहे, हे सांगायला काही कुठल्या ब्रह्मदेवाची गरज नाही आहे, कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आहे, हे दिसतंच आहे समोर, काही केलं नाही तर हेच होणार आहे. हे ते सांगतायत कुसुमाग्रज त्या तरुणाला सांगतात. म्हणून म्हणतो हां, आता आलं, आधी कान उघडणी झाली बरोबर, आता आला बापाचा शब्द, आता झाला त्याला धीर देणं, आता त्याला कॉन्फिडन्स देणं, आता इथे आलं. आणि या क्षणाला मला ॲक्च्युली कणा जी होती ती एकदम पटकन विजेसारखी येऊन निघून गेली, कणा कवितेचा जो बाज आहे तो. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, सोपं आहे. म्हणून म्हणतो की जागा हे संभाषण आहे. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे ते थोडा वेळ ठीक आहे की हे लिहिलं आहे, ते पाठवलं आहे, ही चिठ्ठी पाठवली आहे, पण प्रेम काही एवढ्यापुरतं नाही आहे, त्याच्या भरपूर पुढे आहे. नुसतं हे पाठवलं, चिठ्ठी पाठवली म्हणजे झालं असं होत नाही. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं.
आता हा वणवहून जाळत जाणं म्हणजे काय करणं? तर बेभान होणं. वणवा जो असतो तो जाळत जातो, तो थांबत नाही कोणासाठी, तो बेभान होत जातो. प्रेमात बेभान होऊन गेलं पाहिजे माणसाने. आता हे बेभानचा अर्थ आता पुन्हा एकदा हे सांगणं आलं का, तर आपल्याकडे ती परिस्थिती आहे म्हणून. बेभान होणं याचा अर्थ असं नाही की व्यभिचार करणं, याचा अर्थ असा नव्हे की बेलगाम वागणं, तसं नाही. चुकीचे अर्थ घेऊ नका. बेभान होणं म्हणजे त्या प्रेमाच्या नशेमध्ये बेभान होणं आहे. त्या नशेत बेभान व्हा. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं. तो वणवा सारखा झाला पाहिजे, तो बेभान तुम्हाला केलं पाहिजे त्यांनी. इंटॉक्सिकेशन इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला, ते इंटॉक्सिकेशन झालं पाहिजे तुम्हाला त्या प्रेमाचं. आणि प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. आणि त्याच वणव्यामध्ये, त्याच त्या अग्नीमध्ये, त्याच त्या तडफेमध्ये स्वतःला देखील जाळत राहणं हे सुद्धा प्रेमच आहे. प्रेमाच्या दोन व्याख्या दिल्यात. प्रेमाला आपण जर असं ऐकलं होतं की जो डूब गया वो पार, असं म्हणतात प्रेमाला, बरोबर. प्रेम ही अशी गोष्ट आहे की जो डूब गया इसमें वो पार हो गया. विरोधाभासी तसं इथे की जाळणं सुद्धा आहे आणि जळणं सुद्धा आहे, हे दोन्ही म्हणजे प्रेम आहे. म्हणून ते म्हणतात की प्रेम कर भिल्ल्यासारखं बाणावर खोचलेलं. आता इथे भिल्ल हा शब्द का आला? भिल्ल जो असतो तो मूळतः शिकार करतो. आणि एकदा भिल्लाने आपल्या धनुष्याला बाण ताणला, एकदा त्यांनी आपलं सावज निवडलं आणि एकदा त्यांनी नेम धरला की तो बाण सुटलाच आणि त्या सावजाला लागलाच म्हणून समजायचं. मग त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं द्विधा, कुठल्या प्रकारचा आत्मविश्वासाची कमतरता वगैरे नाही. नाही, लढवय्या जमाते ही भिल्ल, ही लढवय्या जमाते. ते लढाई करतात ते सरळ सरळ. कल्पना करून बघा, खूप जणांनी बिरसा मुंडा यांच्याबद्दल ऐकलं असेल. थोडं वेगळं बोलतो मी, प्रेमकवितेचं आहे मला माहिती आहे, पण बिरसा मुंडा आपल्याकडे होऊन गेले. ते त्यांनी आदिवासींचा उठाव केला होता इंग्रजांच्या विरुद्ध. त्यांचं चित्र कधीतरी पहा, त्यांच्या हातात धनुष्य असतो, तो ताणलेला धनुष्य आहे. तेव्हा त्यांच्या नजर पहा. चित्रकार जे कोणी असतील ते फार कमाल असतात बरं का. ते ताणलेलं धनुष्य जे आहे ना, ते त्यांच्या डोळ्यात पहा. डोळ्यात फक्त आणि फक्त सावज, फक्त आणि फक्त ध्येय, तेवढंच दिसतं. आणि तो बाण जो सुटतो तो संपूर्ण ताकदीनिशी सुटतो, आणि एवढ्या ताकदीने सुटतो की सावज गेलंच म्हणून समजायचं. म्हणून मला हे भिल्लासारखा हा शब्द खूप आवडला की बेछूट, प्रचंड ताकदीने, प्रचंड आत्मविश्वास, कुठल्याही प्रकारची द्विधा नाही, पूर्णपणे नेम धरून आणि संपूर्ण वेगाने एकदम ताकदीनिशी सोडलेला बेभान असा तो बाण म्हणजे भिल्लाचा बाण. म्हणून ते म्हणतात की त्याच्या बाणावर खोचलेलं प्रेम आहे ना, तसं कर. बेछूट सोडून दे तू. तुझं काम नेम धरणं आहे, त्या बाणावरती ठेव तुझं प्रेम आणि दे सोडून. घाबरतोस कशाला? मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं एवढी ताकद असली पाहिजे की मातीत जन्म झालाय त्याचा. मातीत जन्म झाला ना, खाली वगैरे, पण त्याचा जन्म जरी तिथे झाला असला तरी सरते शेवटी आपल्या सावजापर्यंत, मेघांपर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे, बरोबर ना. बाण इथे आहे, तिथून पुढे गेला तो सावजाला लागलाच म्हणून समजायचं. तसं मातीमध्ये उगवून मेघापर्यंत पोहोचलाच म्हणून समजायचं. इतक्या आत्मविश्वासाने तो बाण सोड. शिकारी कधीही विचार करत नाही बाण सोडताना लागेल की नाही, एकदा ठरवलं की ठरवलं. शब्दांच्या या धोक्यामध्ये अडकू नकोस. मगाचसारखंच शब्दांच्या धोक्यात अडकू नकोस. त्याच्यातच अडकून नको बसू. शब्दांचं झालं आणि मगाशी सांगून झालं, पुरे झालं सगळं. आता
नदी नाले वगैरे वगैरे पुरे झाले. शब्दांच्या धोक्यामध्ये आता अडकू नको, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नको. की लावून दिला आपला की त्याला किल्ल्याशी काही घेणं देणं नसतं. बुरुज जो आहे आता हे बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नको हे मला थोडंसं विनोदी पण वाटलं खरं सांगायचं तर. कारण की डोळ्यासमोर ते चित्र येतं की बुरुज आहे भला मोठा, अजस्त्र बुरुज आहे, कणखर आहे आणि त्याच्यावरती एक झेंडा आहे. आता तो जो झेंडा जो आहे तो काही करतो का? तसं पाहायला गेलं तर निशाणी आहे, यात काही वाद नाही. निशाणी आहे त्या त्या राजाची, ज्या राजाचा तो किल्ला आहे, ज्याचं बुरुज आहे, ते ते निशाणी आहे. पण तो झेंडा झेंडा स्वतः काही करत नाही. रक्षण जे आहे त्या बुरुजाचं, किल्ल्याचं, ते जागेचं, त्या ते त्या बुरुजाला, सैनिकांना, यांनाच करावं लागतं. तो झेंडा जो आहे तो काही कुणाचं रक्षण वगैरे काही करत नाही. तो एकटाच फडकत असतो, त्याच्या आजूबाजूलाही कोणी नसतं. त्या बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस, खाली उतर. आणि तो जो बुरुज जो आहे तो सावरण्याचा प्रयत्न कर, वाचवण्याचा प्रयत्न कर. आणि हा बुरुज कशाचा? प्रेमाचा. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. एकदाच कधीतरी बोलायचं आहे तर उधळून दे, तू कशाला घाबरतोस? मगाशी जे म्हणालो ना मी, प्रेम कर भिल्लासारखं बाणावर खोचलेलं, दे ताणून आणि दे सोडून. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. इतके दिवस जे तू काय करतोयस, दे उधळून. काय कशाला घाबरायचं? कुठल्या गोष्टीला घाबरणार आहेस? नकाराला. तर तो उद्या मिळणार आहे, तो आजही मिळणारच आहे, मग घाबरण्याचं काय त्याच्यात? उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. सावजाला वेधण्याचं काम केलेलं आहेस, पूर्ण ताकदीनुशी बाण सोडलेलं आहेस, तसं प्रेम पाहिजे. सावज त्याचं काय होतंय हे तुझ्या हातात नाही, तुझ्या हातात बाण सोडणं आहे, ते तर सोड. ते तर निधड्या छातीने आत्मविश्वासाने सोड, धुवून दे तुफान सारं. मनातलं तुफान जे आहे ना, मनाचं सगळं वावटळ आले की काय होईल, नकाराला तर काय होईल, भीती, सगळ्या प्रकारचे कोलाहल मनात सुरू असतात, ते सगळं उधळून दे आणि स्पष्ट मनाने आत्मविश्वासाने जा. आणि मगाशी त्यांनी काय सांगितलं, सांगायचं ते सांगितलेलंच आहे. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. प्रेम कर भिल्ल्यासारखं बाणावरती खोचलेलं, ती जी एक प्रकारची धुंदी आहे, ती जी एक प्रकारची ताकद आहे, शक्ती आहे, तो जो एक बेछूटपणा आहे, तो बेछूटपणा तुझ्यात येऊ देत. काय मुळू मुळू काहीतरी शेवळ्यासारखे शब्द आणि हे वापरतोयस वगैरे वगैरे वगैरे. तर मित्र हो, अशी होती ही कविवर्य कुसुमाग्रज यांची प्रेम कर भिल्लासारखं ही कविता. आणि त्याचं मला जे काही जमलं, मला जे काही उमगलं, त्याचं रसग्रहण. मित्रांनो, तुम्हाला रसग्रहण कसं वाटलं मला नक्की कळवा. खरं तर आहे प्रेम कविता, पण मगाशी म्हणलं तसं की एक बेछूट अशी एक कविता आहे. उधळून टाक, म्हणजे त्या शब्दांमध्येच इतका जोर आहे की त्यानेच एक प्रकारचं स्फुरण येईल का काय असं वाटतं. मी ज्याला प्रेम नाही केलं त्यालासुद्धा स्फुरण येईल असे शब्द आहेत हे खरं सांगायचं तर. म्हणून मग तिथे कणा आठवला की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. एवढे 5 शब्द 6 शब्द आहेत मराठी मनाला त्यांनी गोंडा घातलेला आहे असं काही. तसं जवळपास मला ही कविता वाचून झालं. आणि शेवटचा जी काही कडवी आहेत ना, ती वाचून मला कवी ग्रेस, काय करू, कवी ग्रेस खूप आवडते कवी आहे त्यामुळे ते येतच डोक्यात. कवी ग्रेस यांची कवितेतला एक काही वाक्य आठवले की घन जमतील तेव्हा जमतील, तू केस मोकळे सोड, तुझ्या अंगणात तरी काय निष्पर्ण सुरूचे खोड. घन जमतील तेव्हा जमतील, उधळून दे तुफान सारं, तू कशाला काळजी करतोयस? प्रेम कर भिल्ल्यासारखं बाणावर खोचलेलं. घन जमतील तेव्हा जमतील, तू केस मोकळे सोड, तुझ्या अंगणात तरी काय निष्पर्ण सुरूचे खोड. तसंही आत्ता तुझ्याकडे काही नाहीच आहे, मग तू घाबरतोस कशाला? तर हे रसग्रहण तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे विचार मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये देखील कळवा.
पुढच्या वेळी भेटू पुढची कविता घेऊन. नमस्कार.